त्या वस्तीतील कष्टाळू माणसं जेवून झोपली होती. सर्वत्र निशब्दता नांदत होती. आझाद नगर तर कधीच निश्चित झालं होतं. नि 30 मैलावर असलेला विमानाला धोक्याचा इशारा देणारा डोंगरावरील लाल दिव्यांचा प्रचंड टावर या दरिद्री वस्तीवर आपला लाल प्रकाश उधळीत होता. अंधारात ती वस्ती गडप झाली होती. कुठेही हुका चू होत नव्हतं, पण भूत जागी होती. त्यांचा उद्योग चालू होता. थोड्या वेळानं पल्ली साहेब आला. त्याला भास्करनं रामराम केला आणि बोलला, साहेब थोडी घ्या. नाही, पल्ली म्हणाला, तो मुंड्या कुठं आहे? ओ भाग गया. भास्कर बोलला, साल्यानं मला गांजा ओढाय दिला आणि माझं डोकं फिरलं. मग मी त्याची चिलीम त्याच्याच ताळक्यात फोडली. तसा तो उठून पळाला. हे बघ, तू आपसात अशी भंकस करी जाऊ नको. पल्ली एक बाटली घेऊन एका पोराला म्हणाला, अरे जाऊन मुंड्याला घेऊन ये. ते पोरग पळालं आणि मुंड्याला घेऊन आलं. पण भास्करला पाहताच मुंड्या बिचकला आणि पुन्हा पळायचा विचार करू लागला. पण पल्ली साहेबाला पाहून त्याला धीर आला. तो पुढे गेला आणि बाकावर बसला. त्याला भास्कर काहीच बोलला नाही. त्यानं एक पावसर मुंड्याच्या पुढे ठेवला. तेव्हा मुंड्या रागानं म्हणाला, माझी चिलीम माझ्या टाळक्यात मारलीस. साला, मी तुझा काय गुन्हा केला होता? अरे, आपण सर्व गुन्हेगार आहोत, भास्कर म्हणाला. आता हा पावशर घेऊन थंड हो. आणि मुंड्यानं एकाच दमात तो ग्लास संपवला. पल्ली साहेबानं विचारलं, मुंड्या तू हल्ली दिसत नाहीस, असतोस तरी कुठ? एका मुंड्या रंगात येऊन म्हणाला, इथे एका दुकानात मातीचं रॉकेट मिळत. चंगीज खान कड 8 आण्याचा मसाला मिळतो. मी त्या रॉकेटात बसून आसमानात गेलो होतो, पण साला हा भास्कर मला दिसला. मी खाली आलो, पण साला माझ्या दोस्तीची कदर झाली ना. भास्करनं माझं रॉकेट माझ्याच डोक्यावर आपण फोडलं. हे ऐकून भास्करने पल्ली हसत सुटले. पण भास्करनं 8 आणे आणि 6 पैसे काढून मुंड्याला दिले आणि म्हणाला, आता आपली मारामारी खतम. खतम मुंड्या विजयी मुद्रा करून म्हणाला, आता आपलं भांडण नाही. आणि त्या तिघांनाही हळूहळू दारू चढली. मुंड्या म्हणाला, चलो आज फरशाचा दिवस आहे. सगळे लोक हरामखोर आहेत. साले झोपून गेले, पण आपली चिराग नगरची भूत जोरदार बोंब ठोकीत आहेत. तेव्हा आपणही बोंब ठोकूया. ती तीन भूत होळीकडे निघाली. तेव्हा अनेक जण जीव तोडून बोंबलत होते. बेवारशागत पडलेल्या खाटा, खोकी, टेबल, जे हाती सापडेल ते होळीच्या तोंडात येऊन पडत होत. आणि लगेच बिंबीच्या देटापासून भूत बोंब ठोकीत होती. त्या हलकल्लोळात शिरून मुंड्या मुठी वळून बो 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 बोंबलू लागला. भास्कर आणि पल्ली यांना काही सुचत नव्हते. एका पायरीवर बसून ते बाटली संपवित होते. मुंड्यानं बोंब ठोकीत वळून पाहिलं. बोंबलतच तो त्यांच्या जवळ गेला आणि एकदम ती बाटली घेऊन तो पळू लागला. तसा भास्करनं त्याचा पाठलाग सुरू केला. मुंड्या डाव्या हातात बाटली धरून उजव्या हाताने तोंडावर हाणून बोंबा ठोकीत पळत होता. त्या बोंबीनं भये दचकून उठले. कुत्री भुंकू लागली आणि भास्करनं पळत पळतच मुंड्याच्या झिपऱ्या पकडल्या. तशी मुंड्याने एक मोठी बोंब ठोकली आणि भास्करनं त्याच्या झिपऱ्या धरून पल्ली पुढे उभा केला. तेव्हा पल्लीला तर तार चढली होती. पल्ली मुंड्यावर तारवटलेले डोळे रोखून म्हणाला, रामखोर खाली बस, नीती बाटली खतम कर, चल. आणि मुंड्याने हुकुमाप्रमाणे बाटली ढोसली. मी मग खुशीत येऊन गुडघ्याचं ढोलक वाजू लागला. पल्ली साहेब एका कारखान्यात नोकरीला होता. तो मोठा अधिकारी मानला जात होता आणि त्यांचा इतिहासही तसाच मोठा होता. वयाच्या 11व्या वर्षी त्यांचे वडील वारले होते. विधवा आई त्याला घेऊन माहेरी
भावाकडे गेली होती. भावाचं सर्व काही ठीक चाललं होतं. भावाचा एक मुलगा डॉक्टरी शिकत होता तर मुलगी मॅट्रिकला जवळ करीत होती. पण पल्लीच्या शिक्षणाला पूर्ण विराम मिळणार अशी चिन्ह दिसत होती. भावाकडे गेल्यावर थोड्या दिवसात पल्लीची आई आजारी पडली. तिनं मृत्यूशयावर पडून भावाला विनंती केली, दादा तू माझ्या मुलाला दुर्जन होऊ देऊ नको, माझ्याही मुलाला शिकव, त्याला आपली मुलगी दे. कबूल, भाऊ म्हणाला. भावकी जमली होती, सर्व लोकांना आनंद झाला. मी दुसऱ्या दिवशी आईनं प्राण सोडला. पल्ली पोरका झाला होता, गुरं चारायचं काम त्याच्यावर आलं होतं. मामानं सक्त हुकूम काढला होता की आपल्या घरची मंडळी जेवून उठल्याशिवाय पल्लीला जेवण वाढू नये. नी त्या जाचाला कंटाळून पल्लीनं मामाचा गाव सोडून मुंबई जवळ केली होती. एक लुंगी, खांद्यावर एक टॉवेल, पायात काहीच नाही अशा अवस्थेत फक्त तो 6 आणे घेऊन मुंबईला आला होता. त्यानं प्रथम 6 आणे रोजाची नोकरी पत्करली होती. पुढं फिटर म्हणून तो काम करू लागला होता. नी हाच माणूस स्वतःच्या कर्तबगारीवर 900 रुपये पगार घेऊ लागला होता. सर्वांना त्याचा हेवा वाटत होता. तो पल्ली चिराग नगरचं भूत म्हणून वावरत होता. समोर होळी पेटली होती. मोठमोठी लाकडं नि शेणीचा ढीग धडधडून पेटत होता. मध्येच लखपती आला. नी त्यानं आल्याबरोबर जोरदार बोंब ठोकली. त्याच्या त्या बोंबीनं सर्वावर मात केली. तेव्हा पल्ली मोठ्यानं हसला.